नालासोपरा पूर्व तुलिंग परिसरातील डोंगरीवरील आदिवासी पाड्यातील नागरिकांना मात्र नगरसेवक निलेश देशमुख यांच्या मदतीचा हात मिळालेला आहे। या डोंगरीवर 150 ते 200 कुटुंब आहेत। या कुटुंबांना दररोज दुपारी आणि सायंकाळी जेवणाचे वाटप करण्यात येते। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन आहे। लॉकडाऊन मध्ये ज्यांचा हातावर पोट आहे त्यांचा मोठा हाल होत आहे। चाळ झोपडपट्टी परिसरातील गरीब गरजू कामगार मजूर यांचं काम बंद झाल्यानं त्यांना जेवण आणि अन्नधान्याचा हाल सुरू आहे। नालासोपारा पूर्व तुलिंज परिसरातील डोंगरीवरील आदिवासी पाड्यातील नागरिकांना मात्र नगरसेवक निलेश देशमुख यांनी मदतीचा हात दिलाय। डोंगरीवर 150 ते 200 कुटुंब आहेत। या कुटुंबांना रोज दुपारी आणि सायंकाळी जेवणाचं वाटप सुरू आहे। त्यामुळे इथली लहान मुलं कामगार मजूर गरजू लोकांना एक प्रकारे दिलासा भेटत आहे। नाही, आमच्या वसईविरार शहर महापालिकेअंतर्गत महापालिका प्रशासन आपलं काम करत असेल तरी पण आमची लोकसंख्या या ठिकाणी भरपूर आहे। आणि या ठिकाणी मी जवळपास 3 स्टेजमध्ये काम करत आहे। पहिल्या स्टेजमध्ये मी ज्या इमारतींना सॅनिटायझिंग करत आहे, दुसऱ्या स्टेजमध्ये आमच्या या विभागात गोरगरीब जनता किंवा मजूर वर्ग खूप जास्त आहे नालासोपारा परिसरात, तर त्या लोकांना काही फूड पॅकेट जे असतील त्या ठिकाणी मी तांदूळ असेल, डाळ असेल, तेल असेल आणि आटा असेल अशा 4 वस्तूंचा मी प्रत्येक घरटी या ठिकाणी त्यांना पोचवत आहे। त्यानंतर ज्या लोकांना जेवण घरी करणं शक्य नाही आहे, कारण ते काही बाहेरचे परप्रांतीय आलेले असतील किंवा त्यांचं किचन नाही आहे म्हणजे स्वयंपाकघर नाही आहे, अशा लोकांसाठी मी कम्युनिटी किचन चालू केलेलं आहे। तर त्या ठिकाणी जवळपास 2000 लोकांना मी या ठिकाणी वेगवेगळ्या डाळभात असेल, खिचडी असेल असे अन्नपदार्थ शिजवतो। त्यांच्या घरनं ते डबे घेऊन येतात आणि त्या डब्याद्वारे त्यांना मी त्या ठिकाणी त्यांच्या घरी पोच करत आहे। तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी माझी ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी मी पोचण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत, लोकांना धीर देण्याचं काम करत आहे। आणि मला विश्वास वाटतो की सर्व लोकांच्या साथीने आपण या महामारीवर नक्कीच विजय मिळवू। तत्पूर्वी लोकांनी यासाठी जे आपल्या मुख्यमंत्र्यांनी, प्रधानमंत्र्यांनी आणि आपल्या स्थानिक लोकनेत्यांनी जे आवाहन केलेलं आहे आमदार नितीन ठाकूरांनी, त्या पद्धतीने प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क लावा आणि शक्यतो घराच्या बाहेर पडू नका। लॉकडाऊनचं जे सांगितलेलं आहे त्याचं पूर्णपूर्ण पालन करा। आणि या उपर जर आपल्याला काही या ठिकाणी अडचणीत असतील तर आपल्याला त्या ठिकाणी स्थानिक नगरसेवक असतील, सभापती असतील, आमचे आमदार हितेंद्र ठाकूर असतील, क्षितिज ठाकूर असतील, यांच्या संपर्कात राहा। आम्ही शक्यतो तुमच्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करू। कोणीही घाबरण्याचं कारण नाही, आपण नक्कीच या महामारीवर विजय मिळवू।